नमस्कार, मी प्रसाद भारदे. नमस्कार, मी अमोक पोंगशे. आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहे झोका या मालिकेतील कलाकारांशी आम्ही मारलेल्या गप्पा, त्याचं राऊंड टेबल. तर असे नवीन नवीन एपिसोड्स घेऊन आम्ही तुमच्या समोर येतच आहोत, येणारच आहोत ह्याच्यापुढेही. पण जसं आम्ही तुमच्या या सगळ्या रेकमेंडेशन्सला प्रतिसाद देतो आहे, तसंच तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुमची खूप मोलाची मदत आम्हाला हे सगळे भाग तुमच्या पुढे घेऊन येण्यासाठी आणखीन होणार आहे. सो तुम्ही या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, त्याच्यानंतर लाईक करा व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर, तुमच्या मित्रांबरोबर नातेवाईकांबरोबर शेअर करा. आम्ही तर हे सगळे इंटरव्ह्यू शूट करताना जुने दिवस जगतोच आहे. तुम्ही हे जेव्हा व्हिडिओज यूट्यूबच्या माध्यमातून बघताय, तर तुम्ही हे दिवस पुन्हा एकदा मागे जाऊन जगत असाल अशी अपेक्षा करतो. नमस्कार, द क्राफ्ट प्रस्तुत क्लासिक या सेगमेंटच्या आजच्या भागामध्ये आपण आता एका अशा मालिकेतल्या काही कलाकारांना बोलवले ज्याच्याबद्दल खरं तर त्या कलाकारांचं पहिल्यांदा मी स्वागत करतो. सुनील दादा, श्वेताताई, भक्तीताई, प्रतिमाताई, सुवर्णताई आपलं आणि विद्यार्थ्यादा आपलं सुद्धा. खरं तर आम्ही जेव्हा हे सगळे क्लासिकचे एपिसोड सुरू केले आणि प्रपंचचा एपिसोड झाल्यानंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली की तुम्ही प्रतिमाताईंना घेऊन एक झोकावरती राऊंड टेबल हे करा, तुम्ही कुठल्याही परिस्थितीत काही करा, आणि इतक्या प्रतिक्रिया आल्या. आणि आता सगळ्यांनाच बोलवायचं आपल्या मनामध्ये आहे. खरं तर अमृता सुभाष आजच्या या एपिसोडला आम्हाला हव्या होत्या, पण त्यांच्या व्यस्त शेड्यूलमुळे त्या येऊ शकल्या नाहीत. पण त्या कुठेही एपिसोड जेव्हा त्या बघतील त्यावेळेस त्यांची आठवण आम्ही आवर्जून काढलेली आहे, आणि प्रेक्षकांनासुद्धा सांगतो आहे की त्यांच्याशिवाय हा एपिसोड खरं तर अपूर्ण आहे, पण त्यांची आठवण आपल्याला गप्पांच्या ओघांमधनं निघेलच. प्रतिमाताई, मला तुम्हाला स्पेसिफिकली आणि तुम्हाला सगळ्यांना असं आपल्याला राऊंड टेबल करायचं असं जेव्हा अमोकचा फोन आला तेव्हा पटकन मनामध्ये जी एक पहिली आठवण येते ती काय होती? मग अशी तुम्हाला असं बोलता बोलता म्हणालास की झोका तुमच्याकडे कशी चालत आली. हो, तर झोका माझ्याकडे चालत नाही आली. माझ्याकडे चालत आले ते विद्याधर पाठारे आणि सुवर्णा मंत्री, तेव्हाची मंत्री आताची सुवर्णा रसिक. बर, हे दोघं माझ्याकडे चालत आले आणि मग त्यांनी मला सांगितलं काहीतरी कर, आणि तशी ती सुरुवात झाली. क्या बात. आणि तो काळ होता की जेव्हा सिरियल आपल्याला स्वतःहून बनवायला लागायचे, म्हणजे कॉन्सेप्ट बिन्सेप्ट ही गोष्ट. आत्ता हल्ली सगळं कॉन्सेप्ट द्या, नंतर त्याच्यावर अप्रुव्हल घ्या, आणि नंतर तर आम्ही सगळं कास्ट केलं. नंतर प्रतिमाताईंनी मोस्ट ऑफ द म्हणजे सुनीलला, अमृताला आणि सुवर्णा होतीच, भक्ती माझ्याच घरचीच आहे. तर सगळं झाल्यावरती आम्ही एका चॅनलला ती प्रेझेंट केली. त्या चॅनलनी एक 3-4 महिने घेतले, काहीच नाही, काहीच नाही, खिटा मारायला लावल्या. आणि नंतर मी थोडं टायटल न्यूमरोलॉजी हे झेडचा जे केला आणि हे केलं ते केलं, आणि अचानक भक्तीच्या सजेशन. हा बर, तर झोकाचं काय करायचं, झेड तर लकी नाही आहे, तर ती मला जेएच करून बघूया म्हणून त्याचं कॉन्ट्रॅक्ट मध्ये त्याचं टायटल जेएच ओके असं आहे. आणि मग
कॅसेटवरती पण नाव बिल ह्याच्यावर चेंज केलं तेव्हा व्ही एच एस कॅसेट सबमिट करायला लागायची, त्याचं जे एच केलं आणि मी ती कॅसेट ई टी व्हीला दिली आणि मी घरी येईपर्यंत प्रतिमाला आणि एक वाजता ती कॅसेट तिकडे विद्यार्थ्यांनी दिली आणि आमचं त्याला प्रपंचचं एडिट वगैरे सगळं चालू होतं त्यामुळे भेटतच होतो. अंधेरीहून तो वरळीला येईपर्यंत फोन आला की डन लवकरात लवकर टेलिकास्ट होईल. पण नाही मला मला तुम्हाला हे विचारायचं की जेव्हा अमुकचा तुम्हाला फोन आला की आपल्याला याच्यावरती राऊंड टेबल करायचं इतक्या वर्षांनंतर. नाही इकडे काय आहे की प्रतिमा इज आमचे माझ्यासाठी तर खूपच हेड ऑफ द फॅमिली आहे तर तिचा मला फोन आला तेव्हा त्यांचं म्हणणं असं की पहिली आठवण काय आली. नाही ते सगळे सोनेरी दिवस आठवले खरं सर. आणि आता मगासपासून श्वेता म्हणते की रियुनियन आहे म्हणजे परत झोकाचं सगळे भेटणार. तो राजा ती चिनू आता चिनू नाही आहे इथे मालविका आणि खूप उत्फुल्ल वाटलं नक्की. म्हणजे थोडक्यात काय झालं माहितीये त्यावेळी आता इतकी वर्ष झाली त्या गोष्टीला तर त्यावेळी एका आनंदात तो शो सुरू केला आणि संपला. आत्ता तो आनंद आठवतो आणि हा आनंद आता परत आणखीन रिपीट होणार आहे कारण हे सगळे लोक असे आम्ही भेटत नाही. एकदा कुठेतरी सुनील भेटतो एका कुठल्या तरी शो साठी मग सुवर्णा भेट असं जे होतं ना तर हे आम्ही आता एकत्र भेटणार आहोत हा सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण आहे. खूप जास्त आत्ता जी रॅट रेस आहे ना त्याच्याऐवजी आम्ही पिकनिकला जायचो शिर्डीला जायचो म्हणजे शूटिंग 4 दिवसाचं 3 दिवसात संपवायचो आणि आम्ही सगळे अंड्या इंगळे हे सगळेजण एका गाडीत बसून शिर्डी चला म्हणजे आता ही मजा नाहीये ती मजा संपली कारण का दुसरा पर डे असतो. शिर्डीला आवर्जून जायचो कुठचाही शो सुरू व्हायच्या आधी आणि त्याचं कारण असं होतं की मला वाटायचं की कुठेतरी आपण सगळ्यांनी मिळून एका ठिकाणी डोकं टेकलं पाहिजे. म्हणजे आपण जसं क्रिकेट मॅचच्या आधी किंवा नाटकाच्या प्रयोगाच्या आधी हॅडल करतात ते सगळे आपण एका पेजवर यावे म्हणून आपल्या सगळ्यांचे वाईब एकत्र याव्या म्हणून त्याच्यामुळे आणि जिकडे ज्या स्थानात जाऊन आपल्याला काहीतरी नम्र वाटेल विनम्र वाटेल अशा ठिकाणी जर आपण एकत्र गेलो तर आपल्याला एक बळ मिळेल आणि मग उद्या त्याचं जे काही चांगलं वाईट होईल त्याचं ना श्रेय म्हणजे ते माझ्यामुळे झालं असंही वाटणार नाही आणि जर चुकलो तर नाही म्हणजे अपयश जरी आलं तरी त्यांची मर्जी असं म्हणून ते ह्यासाठी आम्ही प्रत्येक वेळेला शिर्डीला एक ट्रिप करायचो. ते काय होते ते दिवस असे होते की जेव्हा चॅनल्स हे आत्ताच सुरू झाले होते प्रायव्हेट चॅनल्स आणि मी दूरदर्शनवरती बऱ्याच मालिकांमध्ये कामं केली होती हिंदीमध्ये खूप स्ट्रगल करत होतो पण तिकडे काही होत नव्हतं आणि इकडे आपल्या मराठीमध्ये चॅनल्स सुरू झाले प्रपंच आधी केली आम्ही झीवरती आणि त्याच्यानंतर पाठोपाठ आम्ही झोका करायला घेतली त्याच्यात मुख्य भूमिकेत काम मिळणार त्यामुळे अर्थातच ते जे दिवस होते ना ते खूप आनंदाचे होते खूप आशा अपेक्षा आणि स्वप्न अशी डोळ्यासमोर होती आणि त्यातली काही स्वप्न अशी साकार होत आहेत की काय असं वाटण्याचं ते वय होतं. करेक्ट. आणि त्या वयात मला ही अशी एक मालिका मिळाली ज्याच्यामध्ये मुख्य भूमिका होती राजीव इनामदार नावाचं पात्र होतं आणि अमृताबरोबर तेव्हा मी श्री तशी सव या नाटकात काम करत होतो ऑलरेडी त्यामुळे आमचं एक ट्युनिंग सुद्धा खूप छान होतं प्रतिमाबरोबर प्रपंच केल्यामुळे तिचं काम करण्याची पद्धत एक आवडत होती आणि त्याच्याबरोबर अजून बरंच काही शिकायचं होतं काम करण्यासाठी या सगळ्या गोष्टी निश्चितच आताही आठवतात आणि तेव्हा तू म्हणालास की तेव्हाचे कुठले प्रसंग आठवतात तर या सगळ्या गोष्टी निश्चित आठवतात. मला तेव्हा माझं सानिका होती फक्त आणि अथर्व अगदीच लहान होता तेव्हा खूप लहान होता त्यामुळे माझं वेगळे एक स्ट्रगल चालू होतं वैयक्तिक आयुष्यामध्ये आणि त्याच्यामध्ये कुठेतरी आपण हळूहळू वरती जातोय असं एक चित्र दिसत होतं त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी त्या काळातल्या निश्चितच आठवतात आणि त्या मालिकेने इतकं प्रेम दिलं लोकांकडून त्या राजीव इनामदार या पात्राला इतकं प्रेम मिळालं म्हणजे अनेक कुटुंब अशी मला आठवत आहेत की जी येऊन सांगायची की अरे खरंच म्हणजे मुलगा असावा ना तर असा मुलगा असावा राजीव इनामदार सारखा तर हे इतकं प्रेम मिळालं त्याच्यासाठी कृतकृत्य वाटण्याचं खरं तर प्रसंग तो प्रसंग आहे. आणखीन ते ह्या सगळ्या गोष्टी आठवल्या म्हणजे जेव्हा मला अमुकचा फोन आला की आपल्याला झोकावरती करायचंय आणि त्या परत गोष्टी रिलिव्ह करता येतात नाही तर काय होतं हल्लीच्या धकाधकीच्या जीवनामध्ये तेव्हा तर मी आता डेली सोप सध्या नाही नसल्यामुळे तेवढी धगधग नाही आहे माझी पण त्या काळात सुद्धा तुम्हाला असं वाटत राहतं ना की अरे ती जी माणसं आहेत ना ज्यांनी माझ्या त्या काळामध्ये माझ्या बरोबर होती
ती सगळी माणसं मला परत परत भेटणार आहेत. त्यामुळे कुठेही म्हणजे झोकाच्याच निमित्ताने असं नाही, पण कुठेही समजा विद्या मला भेटला, सुवर्ण भेटली, भक्ती भेटली, श्वेता खूप वर्षांनी भेटते, ती भेटत नाही अशी फार, पण प्रतिमा भेटते. त्यामुळे या सगळ्या जण भेटले ना की मला तेच सगळे प्रसंग आठवतात की अरे आय हॅव लिव्ड माय लाईफ विथ देम, आय हॅव बिगन माय लाईफ ऑर माय करिअर विथ दीज पीपल अँड दीज पीपल आर गोइंग टू मीट मी. आता याच्यापेक्षा अजून आनंदाची गोष्ट काय असणार आहे. माझ्या मनात एक्झॅक्टली हे होतं जे सुनील आत्ता बोलला की इतक्या वर्षानंतर मी सगळ्यांना भेटणार होते, कारण गेले काही वर्ष मी साताऱ्यात सेटल आहे, पुण्यात आहे, त्यामुळे माझं मुंबईत जरी मी आले तरी इतकं कामासाठी येते आणि परत जाते तर लोकांना भेटणंच होत नाही. त्यात झोका माझी पहिली मराठी सिरियल, त्यामुळे मला इतकं त्याच्याबद्दल एक वेगळीच आपुलकी, एक वेगळं प्रेम आहे त्या आणि ह्या सगळ्या लोकांबद्दल, सगळ्यांशीच एक वेगळं नातं आहे माझं. करेक्ट. तर त्यामुळे मला जेव्हा अमुकचा फोन आला तर मला असं वाटलं की बापरे, परत त्या सगळ्यांच्या बरोबर जाऊन बसायचंय मला आणि त्यांच्या बरोबर गप्पा मारायच्या. त्यामुळे मी कुठूनही काहीही करून मी येणार आहे. खास सांगायला हवं की तुला त्या कार्यक्रमासाठी साताऱ्याहून मी नाही, काय झालं माझं काम आणि शूट सगळं. हो प्रतिमाताई, म्हणजे मी आम्ही वरती जेव्हा बसलो होतो आपण सगळे गप्पा मारताना आणि जेव्हा श्वेताताई आली आतमध्ये, आल्यानंतर तो चेहऱ्यावरती खऱ्या अर्थाने माहेरी आल्याचा जो आनंद असतो ना, ऍब्सोल्युटली खरं माझं असं झालं, तो चेहऱ्यावरती तो आनंद दिसतो आणि तो म्हणजे तो जाणवत होता. आणि एवढं ट्रॅव्हल करून एपिसोड साठी हॅट्स ऑफ. साठी तर मी म्हणजे जगात कुठेही जाऊ शकते. त्यांनी अमोघने मला सांगितलं की प्रतिमाताईंनी मला तुमचं नाव सांगितलं, म्हटलं त्यांनी सांगितलं, त्यांना माहिती आहे, मी त्यांना आठवते. मी मी म्हटलं हो ऑफकोर्स मी येणार आहे. क्या बात आहे, काही अनडाऊटेडली वेगळंच प्रेम आहे त्यांच्यासाठी. माझ्यासाठी झोका हे एक म्हणजे माझ्या आपण काय म्हणतो की ग्रोथसाठी स्वतःच्या, की मी असिस्टंट डिरेक्टर पासून सुरुवात केली, बऱ्याच लोकांकडे काम करून मी प्रतिमाताईंकडे जाऊन रुळली आणि त्यांच्याबरोबर ऍज अन असिस्टंट मग असोसिएट असं करत करत त्यांनी डिरेक्टर पण मला एका प्रोजेक्टला केलं. पण त्या ह्याच्यामध्ये ती त्यानंतर जेव्हा विद्या आणि मी प्रतिमाताईंकडे गेलो की एक कॉन्सेप्ट बद्दल वगैरे बोलायला, तेव्हा विद्यानी मला एक डेजिग्नेशन दिलं, तू एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर असशील ह्या सिरियलचं. आणि तेव्हापासून मी एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर, क्रिएटिव्ह प्रोड्युसर असं करत करत आता मी स्वतः प्रोड्युसर पण म्हणाली त्या. पण त्यामुळे झोका हे माझ्यासाठी खूप असं जवळचं आहे की त्यांनी मला एक दिशा दिली स्वतः. क्या बात, आणि हे विद्यामुळे शक्य. आता आमच्या 45 काहीतरी मालिका झाल्या मराठीमध्ये, त्याच्यामधली झोका म्हणजे इज अ फेदर इन द कॅप. क्या बात, कारण का आजही कुठेही जर इंटरव्ह्यूला गेलो नाही ते कुठे डिस्कशनमध्ये ना झोकाचा विषय निघाला का वेगळ्या स्टँडर्डवरती, त्या म्हणजे आयरिस प्रोडक्शन कुठेतरी वेगळं आहे हे नमूद केलं नाही. आणि ते तुमच्या बोलण्यातनं जाणवतंय, म्हणजे झोका हा विषय निघाला की थोडंसं हृदयाच्या जवळच आहे ते जाणवतंय. वेल प्रतिमाताई, आता खरं तर त्यावेळेस जसं मी मगाशी विद्याधर राधांशी बोलताना बोलताना हा विषय निघाला, चॅनल नवीन होतं, विषय तसा वेगळा होता, कठीण होता म्हणायला हरकत नाही, आणि या सगळ्यामध्ये संच जरी तोच असला, म्हणजे बॅक टीम जी होती ती तीच होती, कॉमन फॅक्टर हाही तोच होता. ते सांगते मी काय झालं की जेव्हा विद्या आणि सुवर्ण आले तेव्हा काय बरं करू, माझ्याकडे अशी काही स्टोरी वगैरे तयार नव्हती. पण माझ्या लहानपणी किंवा तरुणपणी मी मिल्स अँड मून कादंबऱ्या खूप वाचायचं. बर, मिल्स अँड मून म्हणजे टिपिकल लव्ह स्टोरी, हिंदी सिनेमाचा रोमांस असतो तसं. तर म्हटलं मिल्स अँड मून आपण करायला पाहिजे कारण ती ऑल टाइम हिट असते तेव्हा. आता हा सुनील एवढं काही बोलला, पण त्यावेळेला माझ्या मनात जो विचारला तो आपल्याकडे सुनील आहे, त्याच्यामुळे आपण एक रोमॅन्टिक हिरो ऑलरेडी आहे, त्याच्यासमोर एक थोडीशी बावळट अशी एक मुलगी पाहिजे होती. आपल्याकडे अमृता आहे, अमृता सुभाष आज काय ते विसरून जा, किंवा ती तशी नसेल पण ती तसं पोर्ट्रे करू शकायची. सांगलीहून आलेली निराधार मुलगी, बिचारी, खूप हुशार, बुद्धीने हुशार पण अक्कल कमी, अशी ती मुलगी आलेली अत्यंत व्हल्नरेबल, ती अमृता त्याच्यात चपखल बसली. आणि मग ग्लॅमर कोशंट हवा होता, स्किल्ड आहे अमृताताईचं, हे स्किल्ड आहे की त्या पात्रामध्ये तिने स्वतःला तर ते ती स्वतः असते तर जास्त मजा आली असती. म्हणे ग्लॅमर कोशंट पाहिजे. हो, त्यावेळेला श्वेता नुकतीच मला भेटून गेली होती आणि ती हिंदी सिरियल करत होती, मराठी ती करेल का, पण होती मराठी ती करेल का वगैरे असं वाटत होतं. पण म्हटलं ती जर मुलगी मिळाली तर आपल्याकडे एक प्रॉपर ग्लॅमर क्वेश्चन येईल.
आणि ती हो म्हणाली. खरं म्हणजे तिच्या पठडीत बसत होती की नाही मला माहित नाही, ते पठारे आणि मला असं वाटतं की ज्या प्रकारे ती हिंदी एक सिरियल करत होती आणि हिंदीतला परडे आणि मराठीमध्ये मिळणारा परडे याबद्दल विद्या तिच्याशी बोलल्यावरती तीच थोडस बोलेल मला वाटतं. एक मिनिट, पण ती नुसतीच ते ग्लॅमर नव्हतं तर एक पर्सनॅलिटी, एक ऑरा, जे कॅरेक्टर आपण तिच्यासाठी आखलंय की परदेशात राहून शिकून आलेली नवीन बिझनेस आयडियाज असलेली मुलगी, म्हणजे ती नुसतीच ग्लॅमर म्हणजे अशी डम ब्लॉन्ड नव्हती, एवढा सगळं पर्सनॅलिटी घेऊन आलेली मुलगी. त्याच्यात श्वेता अतिशय चपखल बसली. मी दुसऱ्या कुठच्याही माणसाचा विचार नाही केला. श्वेता हो म्हणेल का, आणि ती हो म्हणाली, बाकी आता ती सांगेल. तर मी हिंदी शोज तेव्हा करत होते आणि मला प्रपंच ह्यांची मालिका प्रचंड आवडायची, खूप. मी एकही एपिसोड त्याचा सोडला नाही. आणि त्यावेळेला मी एक कॉमन फॅक्टर म्हणजे सोनाली पंडित ज्या ॲक्ट्रेस आहेत त्या त्यावेळेला प्रपंचमध्ये काम करत होत्या. मी इतकं फोर्स केलं की प्लीज मला एकदा प्रतिमाताईंना भेटायचंय, मी एकदा सेटवर येऊ का. आणि मग मी त्यांच्या प्रपंचच्या सेटवरती येऊन गेले आणि दॅट इज हाव आमचं ते जुळलं, इंटरॅक्शन झालं. आणि मला इनफॅक्ट त्या असं म्हणतात की श्वेता करेल का, पण तेव्हा तो पहिला फोन होता आणि मी उड्या मारले होते की बाप रे त्यांना मला कास्ट करायचंय. तर माझी ही रिॲक्शन होती. आणि मग मी विद्याजन ची माझी आणि त्यांची मीटिंग झाली आणि तो परडे बरोबर, शिवाय सुनील बर्वे, येस ऑफकोर्स, म्हणजे सगळं फिरून फिरून इकडे येते खूप असते. सुनील म्हणजे उपमाचा एक वा हा ऍक्च्युली कुठल्याही पत्त्यांमध्ये सुनील बर्वे हा एका कधी फिक्स होऊ शकतो असं वलंच ते पॅकेज होतं आमच्याकडे. तर मला तसंच वाटलं होतं आणि सेम सुनीलच्या बाबतीत पण की ओ माय गॉड सुनीलच्या ऑपोजिट कास्ट होणार आहोत आपण आणि तसा आपला रोल आहे. तर ते एक वेगळंच, ते वेगळं सुख, वेगळा आनंद होता तो एक असा क्रशवाला. आणि त्याच्यानंतर मी जेव्हा विद्याजींना भेटले तर विद्याजींनी मला तो पर डेचे जे काही अमाऊंट होते ती सांगितली आणि मी असं विचार करायला लागले बापरे ही अमाऊंट तर मी माझ्या बॉयला देते, ही अमाऊंट आपल्यासाठी कशी काय असू शकते. म्हणजे मला एक सेकंडसाठी असं वाटलं की ते मला माझ्या बॉयला हे पैसे मिळणार असंच सांगताय. म्हणजे मला एक चार पाच सेकंड गेले हा विचार करायला, तर एज पण नव्हतं म्हणजे लहानही होते मी तेव्हा. तर मला असं वाटलं की ते तसंच सांगतायत. मग त्यांनी मला नंतर परत असं क्लिअर करून सांगितलं की नाही नाही हे तुला मिळणारे पैसे. मग मी विचार केला की अच्छा ठीक आहे, मग मी आता असं समजून घेईन की मला काही मिळतच नाही आहेत पैसे, आपण मज्जाच करायला येणार आहोत तिकडे आणि जे काही आपल्याला पैसे मिळतात ते आपण आपल्या बॉयला द्यायचे, कारण त्याच्या तो असायचाच माझ्या बरोबर. तर मी बाकी सगळे दिवस हिंदी मालिकेचं शूट करायचे. पण सुवर्णाचा फोन आला, झोकाचं शूटिंग आहे, मी त्या सगळ्या तारखा मी काहीही करून कसंही करून ॲडजस्टमेंट करून मला झोकाच्या तारखा म्हणजे प्रेम. त्या दिवशी मला असं वाटायचं आज मला शूटिंग नाही, आज म्हणजे सुट्टी, आज मला मज्जा करायला जायचं आहे. हे फिलिंग इतकं छान आहे ना विद्याजी, आणि थँक्यू सो मच म्हणजे तुम्हाला दोघांनाही ते कास्ट केल्याबद्दल. माझं मराठीत ओपनिंग झालं त्याच्यामुळे. एक महत्वाचा मुद्दा प्रेक्षकांनी नोंद घ्यावी की म्हणजे हिंदी मालिकेचा जो बॉय असतो त्याचे इतके पेमेंट बाकी सगळ्यांना मिळत. मी खरं तर ते जाणीवपूर्वक मी असं शांत की नको आपण बोलायला, तरीही आम्ही प्रेमापोटी इथे रुळतो आणि इथेच राहतो. त्यानंतर श्वेताताई आणि सुनीलला खरं तर आपण त्याला अशा पद्धतीने घ्यायला हवं की मराठीतलं ज्या कलाकृती आहेत त्या इतक्या समृद्ध आहेत. लोकांना अशी खूप संकल्पना असते ना की हे मालिकात काम करतात काय यांना भरपूर पैसे नाही किंवा जे मिळतात त्यासाठी किती कष्ट करावे लागतात. एक्झॅक्टली एनीवे सो पण तो मेसेज जो आहे तो आपण यानं त्या कारणाने दिलेला आहे आणि तो जाईल पुढे काहीतरी छान होईल. वेल आता याच्यात पुन्हा आता पात्र निवडींच्या बाबतीत आणि सगळा जो फोकस आहे मी मगाशी म्हटलं तो सगळा इकडे येतोय. आणि ना मागे आम्ही अग्निहोत्राच्या त्या अशाच राऊंड टेबलच्या चर्चेच्या वेळेस रंगकाकांनी एक सिद्धार्थ जांदेकरच्या ऐवजी सुनीलदादा तुझं कास्टिंग होतं, त्याचंही म्हणणं ते की हँडसम. म्हणजे आता उलट करूया ऍक्च्युली, म्हणजे जिकडे मी रोल करणार होतो तो नंतर माझ्याऐवजी. हा असं नाही पण अग्निहोत्र प्रत्यक्षात 2009 साली आली आणि आम्ही पायलट जो केला होता जो ज्याच्यामध्ये सुनील आणि शर्वरी पाटणकर हे नंतर पुढे जाऊन सिद्धार्थ चांदेकर आणि मृण्मयी गोडबोलेंनी कामं केली, ती त्यांनी कामं केली, तो आम्ही 2001 साली केला होता. मध्ये 8 वर्ष गेली होती. हा नाही मला तेच प्रतिबंधित प्रश्न तुम्हाला दोघांना खरं तर विचारायचं आहे की त्याचं कास्टिंग होतं ना
हा म्हणजे तो हुकमी इक्का आहे जसं विद्याधर राजांनी सांगितलं तो, मग त्याचं डोक्यात पहिल्यापासून होतं की अरे आपल्याकडे आता हा आहे बाबा आणि ह्यांना घेऊनच करायचं असं काही का? ते हँडसम आणि ते सगळं जे आहे मग अशी श्वेताताईंनी पण ते हार्टथ्रॉब होता सुनील आणि अजूनही आहे असं माझं प्रामाणिक मत आहे. कळलं का? त्याच्यावरती काही दुमत नाहीये. म्हणजे आय रिमेंबर क्लिअर कट की जेव्हा मी कॉलेजमध्ये होते आणि त्याच्यानंतरही जेव्हा प्रपंच मी पाहत होते त्या काळात सगळ्याजणी म्हणजे माझ्या सगळ्या मैत्रिणी असो साताऱ्यात तर ओ माय गॉड म्हणजे कुणीही त्या ते सगळेजण असेच असायचे सुनीलला बघत. दिस यूज टू बी द फेस ऑन द टी व्ही स्क्रीन. मग प्रत्येकीचा क्रश म्हणजे सुनील बर्वे हे होतं आणि हे म्हणजे असं आय थिंक सगळेजण एग्री कराल माझ्या ह्या वाक्यावर आणि हे असंच होतं. त्यामुळे त्या काळात रोमॅन्टिक हिरो शाहरुख खान ऑफ टेलिव्हिजन मराठी टेलिव्हिजन व सुनील बर्वे. हे किती आणि किती असं ठामपणे सांगते हे असंच होत म्हणजे कुणीही. पण अग्निहोत्रमध्ये त्याचं कास्टिंग मध्ये किती म्हणजे माझं कॉन्ट्रीब्युशन असणारच खात्री आहे मला. पण जर ते असेल तर तो केवळ चॉकलेट हिरो दिसतो म्हणून नाही तर अतिशय देखणा असून आणि गोड असून तो रुटेड आहे. त्याला स्वतःच्या रूपाची जाणीव. सुनील बर्वे बद्दल बोलत नाहीये मी, एक पर्सनल म्हणून म्हणते स्वतःच्या रूपाची स्वतःच्या परिस्थिती म्हणजे समृद्धीची सुबत्तेची जाणीव नाही आहे. तो अत्यंत खरा आहे. तो कुणाशीही पटकन रिलेट होतो. तर अग्निहोत्रमधला पण कॅरेक्टर ज्यांना आठवत आहे त्याच्यात तो स्वतःच्या फॅमिलीची रूट शोधायला निघालेला एक मुलगा आहे. त्याच्यावरती मुली अशा येतात अमुक तमुक पण तो एका एकट्या राहणाऱ्या विक्षिप्त काकाला जाऊन चिकटतो. तर त्याला मी किती देखणा आहे मी किती श्रीमंत आहे माझे किती लाड होता त्याची जाणीव नाही आहे. जे राजीव इनामदार पण होता. राजीव इनामदार लोकांना आवडायचं कारण काय की सिल्वर स्पून घेऊन आलेला मुलगा एकुलता एक मुलगा आई वडिलांनी नुसता लाडाकोडात वाढवलेला. फार तर काय त्याच्याकडात त्याच्यापेक्षा लहान असेल त्याचा जो नोकर आहे शेखर फडकेने जे काम केलं होतं कान्हा तो पण त्याच्यावरती जीव आणून टाकणारा असं असूनही त्याच्या डोक्यात कुठेच नाही आहे. तो आपला रात्री माझ्या बाजून खुश असतो किंवा तर हे कोण देशपांडे बाई आहे हिचे मला फार त्रास होतोय. त्याच्या आनंदाच्या व्याख्या पूर्णपणे वेगळ्या. त्याला जाणीवच नाही. जाणीवच नाही. त्याचं काहीतरी वेगळंच आहे की मला उत्तम मला बिझनेसमॅन व्हायचंय पण माझे वडील एवढा मोठा बिझनेसमॅन आहेत की त्यांच्या सावलीत मी काहीच करू शकत नाही. पण त्या आता त्याच्यामध्ये एक प्रसंग आहे की तो अमृताला उगीच एक नाही रंगा सांगतो एक त्यांची खेळण्यांची फॅक्टरी असते खेळण्यांची कंपनी असते खेळण्यांवरती एक निबंध लिही असत आणि ती ती लिहिते चिकणमाती इतकं चांगलं खेळणंच नाही कारण ते आपण हाताने घडवतो वगैरे वगैरे आणि हा खूप भडकतो की तुला मी हे असलं काहीतरी लिहायला सांगितलं नवीन प्रोडक्शन आपण काय करायचं ह्याच्याबद्दल आयडियाज दे तर तू चिकणमाती काय सांगतेस. पण नंतर तो घरी जाऊन विचार करतो तो कान्हा तुला कुठचे खेळ खेळायला आवडतात तर कान्हा म्हणतो गोट्या पतंग घोरा त्याच्या ते फॅक्टरीमध्ये केलेलं एकही खेळणं नसतं. सो ही इज विलिंग टू रिट्रॅक्ट ही इज विलिंग टू लर्न आणि इज विलिंग टू गो अँड गिव इट टू अमृता की देशपांडे भाई तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. तर हा हा काय बिझनेसमॅनचा लाडात पाडलेला मुलगा नाही आहे. हा एक वेगळाच मुलगा आहे. ते सगळं सुनीलमध्ये आहे म्हणून सुनील झोकामध्ये पण होता आणि अग्निहोत्रमध्ये पण होता. या बाबतीत ना मला अजून एक गोष्ट अशी सांगायला आवडेल कारण हे सगळं आता कॅरेक्टर की प्रतिमा त्यांनी ते कसं कॅरेक्टर रंगवलं म्हणजे स्क्रिप्टमध्ये म्हणते मी की राजा हा इतका मोठा आहे इतका श्रीमंत आहे त्याला सगळं म्हणजे त्याच्यात एक वाक्य होतं की ह्याचे मित्र याला म्हणतात तुला सुख बोचतं म्हणजे सगळं छान आहे सगळं एव्हरीथिंग इज ऑल राईट आणि सुनीलनी त्याच्यात भरलेले स्वतःचे रंग म्हणजे मी किती ॲक्टिंग करतो असं न दाखवता खूप सहजपणे केलेलं काम तर ते बाहेर तर आवडलं. आमच्या ग्रुपमध्ये आमच्या शर्वरी आमच्या ग्रुपमधली ती प्रतिमा त्यांना म्हणाली मला तुम्ही असा एखादा राजा खरा आणून द्या आता तुम्ही हा जो बनवलाय. वा 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 आठवते तुला मी एकदा सुनीलला मेसेज केला होता तेव्हा त्याचा एक सीन बघून म्हणजे आमचाच होता आम्ही शूट केला होता पण एडिट पण केला होता तरीही तो पडद्यावर बघताना मी त्याला म्हटलं तुला कधीही ऍक्टिंगचा अवॉर्ड मिळणार नाही कारण तू ऍक्टिंग करतोस असं कोणाला वाटणार नाही. वा वा पाठवलं होतं त्या वर्षीच्या जे रेग्युलर एक अवॉर्ड असतात त्या अवॉर्ड मध्ये नॉमिनेट
झालो होतो पण हा तेव्हा तू मला नॉमिनेट झालो तेव्हाच तू मला सांगितलं होतंस की तुला मिळणार. पण हे अवॉर्ड पेक्षा फार मोठी प्रतिक्रिया बात. मला तर असं वाटतं प्रत्येक सीन आमच्यासाठी आव्हानात्मकच होता प्रतिमाताईंबरोबर करायचं. म्हणजे आम्ही असे सगळे ऑन टोज असायचो, ते आमचे टीचर होते आणि आम्ही म्हणजे इन अ व्हेरी गुड सेन्स म्हणजे इतका प्रचंड रिस्पेक्ट त्यांच्यासाठी. त्यांनी लिहिलेलं स्क्रिप्ट हे इतकं कमाल असायचं. त्यावेळेला मला कळलं की असं प्रत्येक पात्रासाठी म्हणून लिहिलं गेलेली वाक्य आहेत ती माझ्यासाठी. मी एक दोन सीन्समध्ये खूप सुरुवातीचं असं राईट राजीव असं काहीतरी केलं होतं, तर त्याच्यानंतर त्या माझ्या डायलॉग्समध्ये ते मध्ये लिहून की राईट राजीव म्हणून. तर ह्या गोष्टी ज्या होत्या ह्या किती सुरेख आहेत, म्हणजे ह्या किती छान आहेत. आणि मग त्यांच्यासाठी त्या मला आजही आठवतं त्या जेमिनी स्टुडिओमध्ये त्या आम्हाला आमच्या कॅरेक्टरच्या नावाने हाक मारायचं कधीच नाही. श्वेता नाही, सुनील नाही, अमृता नाही, कायम चिनू, राजीव आणि मालविका असं म्हणजे ह्याच हाका मारायच्या त्या की कान्हा मालविका चला चला राजीव चला सगळ्यांनी चला आणि मग सगळ्यांनी बसायचं. ही पद्धत आता होत नाही आहे पण त्यावेळेला ही पद्धत असायची की जिथे आम्ही सगळेजण सीन वाचायला बसायचो. प्रतिमाताई असायच्या, आमचे मेकअप दादा असायचे अभय मोहिते, आमचे DOP असायचे शब्बीर, सुवर्णमंत्री असायच्या, सगळी टीम म्हणजे अख्खी टीम जेवढे लोक आहेत ना सेटवर तेवढे सगळेजण असायचे. सीन वाचून व्हायचा, त्या करेक्ट करायच्या जर का कुणाचं काही सूर चुकलाय किंवा काय, किंवा हे मी कशा पद्धतीने लिहिलंय आणि तू हे असं घेत नाहीयेस, हे सगळं झाल्यानंतर चला चला आता 10 मिनिटात आपण सीन सुरू करायचा, मग शब्बीर जायचा लाइटिंग करायचा, मग अभयदादा आमचा मेकअप करायचे, मग त्याच्यानंतर कॉस्ट्युम्स बाहेर निघायचे, अच्छा मग या सीनला असे कॉस्ट्युम्स पाहिजे, हे सगळं त्याच्यानंतर व्हायचं. आणि मग त्यानंतर आम्ही असे पटापट म्हणजे नाटकाची तयारी लागायची, सगळी एक धावपळ असते ना बॅक स्टेजला, ती धावपळ व्हायची आणि सगळे आम्ही 10 मिनिटात अशा 10 मिनिटाला रेडी होऊन परत प्रतिमाताईंसमोर यायचो. राईट, म्हणजे तर ही जी धमाल आहे ना, ही जी गंमत आहे ना, ही त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनीच खूप डेली सोप्स केले त्यानंतर, पण ही मजा नाही आहे तिथे. आणि त्याच्यातले म्हणजे गमतीचा भाग असा होता ना की प्रतिमाच्या डोक्यावरती खूप जबाबदारी असायची. आत्ताचे जसे दिग्दर्शक अरे वो उसको बोलो आर्ट डिरेक्टर को या अरे कॉस्ट्युम नाही येतो देख लो असं नसायचं. प्रतिमा सगळीकडे लक्ष घालायची आणि त्यामुळे ती थोडीशी अशी हायपर असायची आणि मग प्रतिमा पटकन बोलून टाकायची आणि त्याचा एक टर्म होती नाश्ता मिळाला येतो सुनील दादा त्याच्यावर येतो. कारण हे ना मला मगाशी तुमचं ऑफलाईन डिस्कशन मधनं मला तो एक मिळालाय काहीतरी एक नाश्ता मिळालाय का ते त्याच्यावरती मी येणार आहे. आज कोणाला नाश्ता? आज कोणाला? माझी एंट्री झाला की तो विचारायचा प्रोड्युसर म्हणून येत आणि मग मी पहिलं सुनील बर्वेला जाऊन विचारतो आज कोणाला नाश्ता मिळाला, तर शब्बीर नाईक इसका नाश्ता हो गया. तर शब्बीरला मिळायचा, अमृता सुभाष तो हे जे डिस्कशन मगाशी ती म्हणाली त्या डिस्कशनच्या वेळेला प्रतिमा बरोबर मी आधी काम केलेलं होतं त्यामुळे शांत ते वाक्य आपलं आल्याशिवाय एक वाक्य बोलायचं ते मला माहित होत. अख्खं सीन होऊ दे त्याच्यानंतर प्रतिमाचं काय जे काही तिला म्हणायचंय ते म्हणून झालं की त्याच्यानंतर समजा आपण म्हटलं की प्रतिमा मला असं वाटतंय तर प्रतिमाला ऑब्जेक्शन नसायचं. पण तुम्ही सीन वाचत असताना तिकडे राजीवच्या वाक्यानंतर मालविकाचे समजा तिकडे 2 फुलस्टॉप दिलेले आहेत तर मालविकाचा पॉज गेलेला असताना मी काय म्हणतो प्रतिमा असं विचारलं की प्रतिमाचा नाश्ता मिळालाच म्हणून त्यामुळे मला हे माहित होत शब्बीरला अमृताला आणि हिला फार कल्पना नव्हती त्यामुळे हे खूप वाचावाचा बोलायचे बरं. आणि त्याच्यानंतर मी जो मित्र सांगितलं होतं नको बोलूस काय शांत राह तर त्यांना वाटायचं मी हे मुद्दा पण घडवलं माझा काहीच दोष नसायचा. तो खूप स्ट्रेट फेस सगळ्या लोकांना छळायचा त्यामुळे कळायचं नाही. तो अत्यंत लाडका होता त्याला कधी नाश्ता मिळायचा याला कधी. हा फेवरेट स्टुडंट होता. पुन्हा एकदा इकडे झालंय पुन्हा लाडका. पण आणि त्याच्यातनं तो सुनील दादा विचार सांगत होते तुम्ही बोलू नका खरंच नाश्ता मिळेल त्यांनी वेगळा अर्थ काढला. मी निदान महिन्याभरात म्हणजे नाही हा म्हणजे एका महिन्यानंतर मी थोडीशी सुधारले होते सुधारले फुटस्टेप्स सुधारले म्हणजे कळायला लागलं की आपण आता काय नाही करायला पाहिजे माझ्या नंतर मला वाटतं काही महिन्यानंतर अमृता आणि त्याच्यानंतर काही महिन्यानंतर शेखर फडके असं करत आम्ही अमृता. तू जिथे जेव्हा पण हा एपिसोड बघशील आणि जिथे कुठे बघत असेल
तुझी आठवण किती वेळा निघाली आणि कशा कशासाठी निघाली हे लक्षात ठेव. आनंद निघण्याचा एक आयटम होता की एकच गोष्ट आनंदने केली आणि सुनीलने केली तर माझ्या रिएक्शन काय काय असतील. म्हणजे आता लंच ब्रेक होणारच आहे 20 मिनिटात आणि आनंदने जर चहा आणि बिस्किट मागवलं ही काय वेळ खायची असं मी आनंदला म्हणेन. लंच ब्रेक होणार आहे आता खायचं तर खा. आणि हे जर सुनील भूक लागली आहे ब्रेक करायला सांगू का लवकर लंच हो. पण हे असंच होत असं मी वागायचं असं आनंदचा एक आयटम होता आणि तो खराही होता. आनंद दादा मी आता एक काम करणार आहे. काय होतं माहिती का एपिसोडमध्ये जे कलाकार काही त्यांच्या व्यस्ततेमुळे येऊ शकत नाहीत ना त्यांची आठवण निघते ती कशासाठी निघते. आनंद दादा तूही हे लक्षात ठेव की आता ते सगळं बाहेर पडतंय. म्हणजे जेव्हा पण तू बघशील एपिसोड त्यावेळेस प्रतिमा ताईला नंतर फोन करून सांग. मग आठवणच येते श्रीरंग गोडबोले अजित केळकर अमिता खोपकर शरद पोंगशे शेखर फडके ह्या सगळ्यांची सिद्धार्थने पहिलं काम आमच्याकडे केलं होतं. क्या बात आणि तो त्याच्या हा आपण जो नोकर असतो आणि त्याला बेकरी प्रोडक्ट मध्ये आवड असते म्हणून म्हणजे आप्पा साहेब त्याला बेकरी काढून देतात तर घरात काम करायला कोण म्हणून त्याचा असिस्टंट म्हणून सिद्धार्थ जाधव तिकडे आलेला होता. पण त्याची पण एक खरं म्हणजे किस्सा आहे मोठा. मी त्याला रुपारेल कॉलेजच्या इंटर कॉलेजियट स्पर्धेमध्ये बघितलं होतं. पण ते रुपारेल कॉलेजचं नाटक होतं म्हणजे मी सगळं विसरले मला फक्त तो स्टेजवरती पळापळ करतो एवढं आठवत होतं. तो त्या एकांकिकेचं नाव पण आठवत नव्हतं आणि नाव चोर होता एवढंच मला आठवत होतं. आणि मी म्हटलं मला कान्हाच्या नंतर हा मुलगा पाहिजे. पॅडी कांबळे हवा होता पंढरी त्याचं नाव पण ठेवलं पण तेव्हा पॅडी खूप 9 सिरियल करत होता त्यामुळे त्याला जमलं नाही. पण त्या मुलाचं नाव पंढरीच राहिलं आणि म्हटलं पंढरीसाठी मला ना तो चोर पाहिजे तो पळापळ करणारा. आणि काहीच आठवत नसल्यामुळे अरविंद भोसले आमचा प्रोडक्शनला मला एवढ्या माहितीवर मी कसा कुठून माणूस शोधू. पण मी दुसरा एक मुलगा देतो तो मी सुपरस्टार असा कॅटेगरीमध्ये तो खूप मस्त होता बघा ताई तुम्हाला आवडेल. म्हणजे बोल काय म्हणजे मी जरा निरुत्साहानी म्हटलं आणि तो आनंदमंच्या सेटवरती आला आणि तो आनंदमंच्या सेटला एक गच्ची होती ते गच्ची तो भरायला होता आमचा काहीतरी शूट चाललं होतं. सीन संपला आणि मी गेले गच्चीत आणि तो असा आला माझ्याकडे. म्हटलं अरे हाच म्हणजे मला जो हवा होता तोच अरविंदनी बरोबर त्या रोलसाठी आणला. हे पण खूप अनकॅनी आहे. वा 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 भक्ती ताई या प्रोसेसमध्ये म्हणजे काही चेंजेस काही जाणवले काम करताना टेक्निकली कसं होतं माहितीये माझी ती त्यावेळी लिनियर आणि नॉन लिनियर याच्या मधली ती वेळ होती. म्हणजे पहिल्यांदा ते सगळं युमॅटिक आणि बीटावर वगैरे व्हायची एडिटिंग आणि नंतर आता हळूहळू नॉन लिनियर यायला लागलं होतं. तर त्यातला काही भाग आम्ही सुरुवातीचा आहे तो लिनियरवर केला आणि मग नंतर आता शिफ्ट व्हायला पाहिजे म्हणून ते नॉन लिनियर असं. आणि विद्याधर पाठारे हे जसे या शोचे प्रोड्युसर किंवा जनरली आता प्रोड्युसर म्हणून माहिती आहेत पण ते एक खूप चांगले एडिटर आहेत आणि मी त्यांच्याकडे एडिटिंग शिकलेले आहे त्यामुळे त्यांनी मला पहिल्यांदा सांगितलं की तू ना मागे नको राहू आता हे सगळं बदलणार आहे हे लिनियरवरून नॉन लिनियरवर येणार आहे सगळं आणि तू सुरुवात कर शिकायला जे अजूनही ते आजही सांगत असतात मला की आता हे बदलताय तर तू आता हे शिक वगैरे. तर त्यांनी मला सांगितलं आणि आम्ही तेव्हा एक हाफ वे थ्रू मला असं वाटतं आम्ही नॉन लिनियर वरती शिफ्ट झालो. तर तेव्हा सुरुवातीला जरा त्रास झाला मला कारण नॉन लिनियरवर काय व्हायचं माहितीये खूपशा गोष्टी नवीन शिकायच्या असायच्या आणि मला जी एडिटिंग मधली जी कामातली गंमत आहे ना तिथे माझं लक्ष कमी जायचं कारण मला ते पहिलं आधी अच्छा असं आहे का मी ही टेप इथे टाकायचं आहे आणि इथे ते एडिट व्हायचं आणि आता कम्प्लिटली कम्प्युटरवर काहीतरी वेगळ्या कमांड्स देऊन तुम्हाला करायचं आहे वगैरे. तर तो एक पहिला काळ होता जो थोडासा माझा असा होता की रेस्टलेस होता. पण ओव्हरऑल या प्रोसेसमध्ये ना खूप मजा यायची. प्रतिमा ताई शूटिंग नसताना एडिटिंगमध्ये यायच्या त्यांना खूप आवडायचं. म्हणजे त्या एडिटिंगमध्ये मी काम करत असताना त्या पुढचं स्क्रिप्ट लिहायच्या. मला आजपर्यंत कळलेलं नाहीये की कोणी रायटर एवढ्या आवाजामध्ये कसं स्क्रिप्ट लिहू शकतो. आणि त्या म्हणायच्या मला ना माझ्या आवडीचा गोंधळ असेल तर मला लिहिता येतं असं त्या म्हणायच्या तेव्हा. माझ्या आवडीचे आवाज येत असतील म्हणजे असं कुठेतरी नको तिथे जाऊन मी गोंधळात नाही स्क्रिप्ट लिहिणार पण मला इथे यायला आवडतं सराउंडिंग तसं सराउंडिंग. हा आणि
काय असतं ना, आपण काम करत असताना आपल्याला डायरेक्टर कडून काहीतरी तिथल्या तिथे एखादं असं इनपुट मिळत, कॉम्प्लिमेंट मिळणं किंवा असं, याने खूप कामामध्ये फरक पडत जातो, खूप कामात फरक पडत जातो. आणि एक असं होतं की हा हा हे प्रतिमा त्यांना आवडलंय आणि अजून आता मी हे करून दाखवते किंवा अजून मी असं करते, तिथल्या तिथे काहीतरी विचारता येतं, सांगता येतं. तर टेक्निकली थोडासा जरी मध्ये थोडा काळपर्यंत जरा असं झालं तरी पण ओव्हरऑल ह्या शोचं एडिटिंग किंवा प्रतिमाताईंबरोबर प्रपंचचं एडिटिंग ह्याच्यामध्ये एक आनंदाचा भाग जास्त असायचा की आज मला इथे एडिटिंगला जायचंय. प्रतिमाताई खूप आम्हाला लाड करायचे आमचे की आज लवकर संपलंय काम, आपण आज पिक्चरला जाऊया वगैरे असं पण असायचं. मग कुठेतरी आता जॅज बाय द बे मध्ये जाऊन आपण ब्राउनी विथ आईस्क्रीम खाऊया. तर हे सगळं ना म्हणजे हा भाग कामातला होता, म्हणजे काम कमी आणि मजा जास्त किंवा आनंद जास्त. एक लक्षात येत आहे का की फक्त सुनील दादा लाडका नव्हता तर बाकीचे बरेच खूप लाडके. तिचं असं नाही की अमृतावरती ती अमृताला नाश्ता मिळत असला, अमृताची तिची खूप लाडकी आहे आणि म्हणूनच ती तिला हक्काने ओरडायची सुद्धा. म्हणजे ज्योतिताईने ह्या मैत्रीण दोन्ही असल्यामुळे तिच्यासाठी ती भाची सारखीच आहे आणि ती त्याच्यासाठी ओरडते. तिच्यावरती जीव आहे, अंड्यावरती अतोनात जीव आहे. भांडले ते दोघं जण आज तरी सुद्धा त्याच्याशिवाय तिचं पान हळणार नाही. आणि त्यामुळे आय एम शुअर की जी स्पेशालिटी आहे की जरी भांडली ना तरी ती अर्ध्या तासांनी फोन करते. हो नाही, आनंद आनंदाचं प्रतिमाताईवर किती प्रेम आहे ते मी स्वतः अनुभवलंय. मागे आम्ही एका शूटला एकत्र आलो असं म्हणलं, तुला काहीतरी आठवलं, जाता जाता आपण भेटूयात म्हणला आणि सेटवरती घेऊन गेला आम्हाला त्या दिवशी रात्री आम्ही भेटायला आलो. मला आठवलं ते एक असा सीन होता की कुठच्या टप्प्यात म्हणजे राजा आणि चिनूच्या लव्ह स्टोरीमध्ये तो टप्पा कुठचा होता मला आठवत नाही आहे, पण नुकतंच प्रेम जमलेलं असावा आणि तो तिला सोडायला घरी जातो आणि रात्र होती आणि मला त्या दोघांमध्ये काहीही बोलणं असायला नको होतं. पण राजा रेडिओवरती गाणी लावतो किंवा त्याची सी डी लावतो आणि मी 3-4 वेगवेगळी गाणी लिहिली होती. जी गाणी लिहिली नव्हती म्हणजे स्क्रिप्टमध्ये मी ती गाणी मेन्शन केली होती, ती गाणी बहुतेक कुणाला माहीत असलेली गाणी नसावीत. त्याच्यात एक म्हणजे समुद्री डाकू म्हणलं दिल जेव्हा आहे आरजू जेव्हा, किंवा एक संथाल गाणं होतं, एक कुठचं काही गाणं होतं, मी सगळे 1940-45 सालची गाणी होती पण अत्यंत हेवी केमिस्ट्री त्या दोघांमध्ये, खूप वाईब्स आहेत, खूप केमिस्ट्री आहे, दोघंही कोणी काहीही बोलत नाही, एकमेकांकडे बघतही नसतील आणि ती गाणी लागलेली होती. तर ती अशी गाणी एक फार तर मिनिटभराचा तो सीन असणार होता, मुंबईच्या रस्त्यांमधून रात्री चाललेत ते. हिने ज्या तऱ्हेने एडिट केलं ना ते बघून म्हणजे दिल खुश झालं. मी राजा असे तर मोत्याचा कंठा काढून दिला, पण त्याने दिलं मला गिफ्ट त्याच्यासाठी. त्यांनी तो मॉन्टाज बघितला आणि त्या म्हणाल्या की हा तू सीन जो एडिट केलायस तर त्यांनी जे मला गिफ्ट दिलं तर माझ्यासाठी मोत्याचा कंठाच आहे. त्या अशाच गाडीच्या प्रसंगातलाच तो एक वाक्य जेव्हा तो तिला म्हणतो की पोहताना तुम्ही सूर मारल्यानंतर काय उडी मारल्यानंतर त्या तीराकडे जाण्यासाठी घाई करू नये असं काही. ते गाडीमध्ये नव्हतं, ते घरी होतं. लग्न झाल्यानंतर 2 वर्षाचा लीव घेतला होता आम्ही आणि आता ती एकदम अगदी बिझनेसमॅन झालेली आहे. ती आधी जी अशी चिकण माती म्हणणारी मुलगी आता एकदम बिझनेसचा विचार करते. आणि राजाला असं वाटतं की ही ती नाही आहे आणि ती घाई करते खूप पुढे जायची. म्हणून तो म्हणतो की मी जेव्हा पोहायचो ना तेव्हा एकदा उडी मारल्यानंतर कधी एकदा तिकडे पोहोचतोय असं जेव्हा मला व्हायचं तेव्हा माझी खूप दमछाक व्हायची. पण आपण पोहतोय पोहोचू तेव्हा पोहोचू असं जेव्हा मला वाटायचं तेव्हा मी दमायचो नाही, तेवढाच डिस्टन्स पाहिला मी दमायचो नाही. म्हणजे तेव्हा मला हे माहीत नव्हतं पण एन्जॉय द प्रोसेस नॉट द एन्जॉय द जर्नी नॉट द डेस्टिनेशन. करेक्ट करेक्ट. वा वा वा. आणि असे खूप सुंदर सुंदर डायलॉग्स त्याच्यात असायचे जे खरोखर हा आपल्या पर्सनल लाईफ मध्ये म्हणजे आजही उपयोगी पडणार आहे. त्यातला एक मला खूप छान आठवतोय, असा एक डायलॉग होता की अमृताला मला असं वाटतं तिच्या हॉस्टेलच्या टीचर किंवा माहित नाही कोण सांगतं, ज्योती हॉस्टेलच्या वॉर्डन सांगतात की हे बघ तू हे ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की एव्हरीथिंग कम्स विथ अ प्राईस टॅग. म्हणजे तुझ्या आयुष्यामध्ये जे काही आहे सुख येईल किंवा दुःख येईल एखादी खूप छान गोष्ट येईल तर त्याचा एक प्राईस टॅग असतो, ती किंमत तुम्हाला पे करावी लागते. तर हा हे जे इतकं सुंदर वाक्य आहे ना जे आजही मला नेहमी आठवतं काहीतरी असं घडतं आणि तेव्हा मला आठवतं की नाही आपण आत्ता कंप्लेंट नाही करायची, हे जे मी सिलेक्ट केलं आहे त्याचा हा प्राईस टॅग आहे, ती प्राईस पे केली पाहिजे.
इतके छान छान डायलॉग. पण एकदा म्हणते की लाईफ इज अ पॅकेज डील असं काहीतरी श्वेताच्या, मला वाटतं लिफ्ट पाशी तू कुणाला तरी सांगतेस. त्यानंतर माझं आणि राजीवचा सीन जेव्हा फायनली ते आम्हाला ते कळतं आणि उमगतं की काही वी आर नॉट मेड फॉर इच अदर, तर तो एक इतका सुंदर सीन लिहिला होता प्रतिमाताईंनी. म्हणजे मालविकाही इतकं छान बोलतो आणि राजीवही इतका छान बोलतो, तो एक एक्सेप्टन्स की हा हे नाही वर्कआउट होऊ शकत, ते वर्कआउट नाही होऊ शकत वाला जो एक सीन आहे. मिल्सन मून लव्ह ट्रायंगल मध्ये जेव्हा एक व्यक्ती बाहेर पडते, एकीला बाहेर पडावंच लागतं, पण ते बाहेर पडताना ज्या तऱ्हेने ते दोघं जण वेगळे झाले, ज्या अंडरस्टँडिंगनी तो ते, मला तर आठवत नाही तो सीन काय होता, पण मला एवढं आठवतं की मी तो चांगला लिहिला होता. किंवा ही जा परीक्षित भातखंडेकडे जाते, म्हणजे त्यांच्या ऑफिसमधला एक मुलगा जो त्यांचा मित्र असतो सगळ्यांचा, आणि तो म्हणतो तू खरंच विचार कर, तू तुला जे त्याच्याबद्दल वाटतं ते खरोखरच प्रेम आहे का, आणि ती खूप चिडते. तर तो असा परीक्षित खूप उंच होता, तो तुझ्याकडे बघत असा म्हणतो मैं और मेरी लुंबी जुमान अक्सर ऐसी बातें करते. वाह 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 क्या बात. वेल सगळ्या ह्याच्यात ना तुम्ही सुरुवातीला झोका म्हटल्यानंतर तुम्ही सगळेजण त्याच्यावरती बरोबर आरूढ झाला होता आणि सगळे त्या हिंदोळे सुरू झाले होते तुमचे. पण या सगळ्या प्रोसेसमध्ये, या सगळ्या ह्याच्यामध्ये, वेल विद्याधर आता त्या काळामध्ये मुळात प्रायव्हेट चॅनल नव्याने सुरू झाले होते आणि तसं पाहिलं तर कॉन्टेंट काय द्यावं याच्यासाठी स्वतः टी व्ही आपण जर हे माध्यम म्हटलं तर ते चाचपडतच होतं असं म्हणायला हरकत नाही. मग असा विषय आला आहे आणि मग तो आपण पुढे हे करायचं, ही काय नक्की? नाही नाही, आम्ही ॲक्च्युली पायलट आम्ही आमचाच बनवला, बरं, आमच्याच खर्चाने, आणि कुठच्याही चॅनलला मनात धरले होते कारण दोन तीनच चॅनल होते. तर एक चॅनलकडे गेलं, त्यांनी 3-4 महिने लावले, दुसऱ्यांनी हो का नाकारमध्ये वेळ लावला आणि तिसऱ्यामध्ये डन झालं. पण विषय आणि बाकी सगळी जी मदार होती ना ती बाईंनी सांभाळली. वा ऍब्सोल्युटली टोटल, म्हणजे मला कुठच्याही गोष्टीचं टेन्शन नव्हतं कारण सुवर्णा होती आणि जे काय करायचं होतं ते प्रतिमाला करायचं होतं. सुवर्णा सगळं हँडल, एक्झिक्युट सगळं सुवर्णा करायची. मगाशी बोलता बोलता तुम्ही काहीतरी शब्बीरजींचा उल्लेख काहीतरी, कॅमेराचं काहीतरी तुम्ही सांगत होतात, तो काय किस्सा? तुम्ही अर्धवट ऐकला? रोज सकाळचा नाश्ता होता, त्याच्यातला तो किस्सा होता की शब्बीरला जाऊन विचारायचो आज कोण इनका हो गया आज नाश्ता. चप्पलचा वर्दी देणे मला शब्बीर असायचा, पाढाऱ्यांना सांगायचं होतो की आज कारण काय ऍक्च्युली काय अमृताला सकाळ एक देवळा ह्याचा देवाऱ्याचा सीन का ह्याचा होता, आय डोंट रिमेंबर, आपल्या स्वयंपाकघरातला सीन होता आणि अमृताने चप्पल घातल्या होत्या. सुनील बोलला की तू बघ, नाही एरवी काय व्हायचं ना ऑफिसमध्ये अमृता चप्पल काढून फिरायची, तेव्हा मी तर म्हणायचे चप्पल घाल, जरी तुझे पाय दिसत नसले तरी तू चप्पल घालून चाल कारण चाल बदलते. तर तिला चप्पल न घालतायची स्वप्न, तिला मी ओरडायचे ना चप्पल घाल चप्पल घाल, त्यामुळे कदाचित चप्पल घाल. तर मग शब्बीर असा अँगल, नाही तेरा पाय दिसतील तुझे, मॅडम ओरडतील. आणि सकाळची वेळ म्हणजे प्रतिमा लिहित बसलेली असेल, मग सुनील जाऊन विचार. आणि मग ती काकू 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 पमक मावशी 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 करत दोनदा तीनदा बोलला की पूर्ण नाश्ता मिळायचा. एकदा सांगितलं ना मी लिहित असताना मध्ये बोलत जाऊ नका. हा म्हणजे खरोखरच मला किती गोंधळ चालतो, पण कोणीतरी माझ्याशी येऊन बोलत तर मग त्यांनी खरंच डिस्टर्ब व्हायला होतं. जोपर्यंत माझ्याशी कोणी बोलत नाही तोपर्यंत मी इथे लिहू शकते. मी कितीतरी वेळा असे जाऊन यूटर्न घेऊन आले, 100% मी काहीतरी असं विचारायला गेले. आणि बरं त्यावेळेचं किती छान, म्हणजे ड्रेसमॅन येणार वगैरे असं काहीच नाही, एखादा कॉस्ट्युम पण मला असं विचारायचं की मी हा घालू की हा घालू, तुम्हाला काय वाटतंय असं जरी विचारायचं तर मला आजही आठवत असं मी दोन ड्रेस असे घेऊन गेले आणि त्या लिहित होते, मी तसाच यूटर्न घेऊन मी सुवर्णाकडे गेले की तुला काय वाटतंय हा घ्या, म्हणजे प्रायमरी अप्रूव्हल घ्यायचं. त्यावेळेला अशी सिच्युएशन होती की प्रत्येक आर्टिस्ट स्वतःचे कॉस्ट्युम वापरायचा, आणि त्यावेळेला मला असं सांगावं वाटतं की प्रत्येक सीन किंवा प्रत्येक डेला जी श्वेता कॉस्ट्युम घेऊन येते, तर एकही कॉस्ट्युम तिचा रिपीट तिने केला नव्हता, एवढे तिने कॉस्ट्युमचा जरी बॉयचा परिणाम. मी त्याच्यावरती नाही बोलणार, स्टोरी संपली वाटत ते त्याला. आणि नाही चॅनलचं पत्र 79 एपिसोड झाले आमचे 78 आणि चॅनलने सांगितलं अजून वाढून मिळेल ती तुम्हाला. उषा देशपांडे होत्या, त्यांनी आम्हाला लेटर द्यायला पण म्हणजे मंजुरी दिली. मी येऊन प्रतिमाला सांगितलं की
जरी स्टोरी संपली असेल तरी आपण काहीतरी पुढे वाढव ना. म्हणजे ही अमेरिकेला गेली असते तर मी सुचवलं तिला की बाळ घेऊन येते आणि दरवाजा सुनील बर्वे उघडतो. स्टोरी संपली आहे, चॅनलला सांग. म्हणजे हल्ली जे चॅनल वर्षानुवर्ष सिरियल चालू ठेवतात आमची पण गरज आहे, आता गरज झाली. तेव्हा मी सांगितलं पण मला वाटतं की ते बरोबर होतं का. ठीक आहे, क्रिएटिव्हली ते खूप बरोबर असेल पण व्यवहारच्या दृष्टीने विचार करता होतं का. आता जर मी ते तसंच वाढवलं असतं तर आज आपण कदाचित या झोकाच्या निमित्ताने भेटलो नसतो. पण कदाचित मी आणखीनही वेगळं खूप काहीतरी करत असते ज्याच्यामुळे मी आणखीन कुठच्या तरी वेगळ्या प्लॅटफॉर्मवरती असते. त्याच्यामुळे हे मलाही आवडतंय ऐकायला की मी असं स्टोरी संपली सांगितलं. पण आता मला असं वाटतं की वॉज इट रिअली द राईट वे. नाही खरोखर म्हणजे मे बी ऑर मे बी नॉट, म्हणजे कदाचित हा राईट वे आहे किंवा राईट वे नाही आहे ही पुढची गोष्ट झाली. पण एक निर्माता म्हणून म्हणजे आज सुवर्णमंत्री प्रोड्युसर आहे, आज मी झाले प्रोड्युसर, ह्याने मध्ये काही नाटकं प्रोड्यूस केली. या सगळ्यानंतर ना आत्ता म्हणजे त्या काळात नसतं हे कळलं त्याचं इम्पॉर्टन्स. पण आज आम्हाला विद्याजींचा एवढा रिस्पेक्ट वाटतो की किती त्या क्रिएटिव्हिटीला इम्पॉर्टन्स देणं किंवा डिरेक्टर हा खरंच कॅप्टन ऑफ द शिप की त्याच्या डोक्यात त्याच्या मनात नाही आहे गोष्ट संपली तर ती गोष्ट संपली हे मान्य करणारा निर्माता, ह्याच्यासाठी मला असं विद्याजींचं खूप प्रचंड कौतुक आणि रिस्पेक्ट असतो. म्हणजे खूपच जास्त की त्यांच्यासाठी क्रिएटिव्हिटी पहिली आली आणि त्यांनी जाऊन सांगितलं की हो बाई म्हणाल्यात आमच्या की गोष्ट संपली तर गोष्ट संपली. वेल मला ना मला वाटतं मी आमचे दिग्दर्शक आमुकला सांगणार आहे की याचा अजून एक एपिसोड आपल्याला नक्की कर कारण खूप सगळ्या गोष्टी आहेत. वेल आपण आत्ता खरं तर उत्तरार्धाकडे आणि शेवटाकडे आलेलो आहोत. मला ना तुमच्याकडनं वन लायनर हवा आहे की या मालिकेने सुनील दादा तुला श्वेता तुला मला सगळ्यांनाच फॉर दॅट मॅटर काय दिलं हे एका वाक्यात सांगायचं झालं तर काय. मला नट म्हणून एक ओळख दिली असं मी म्हणेन. क्या बात श्वेता दी. मला मराठी मराठी मालिकांमध्ये काम करण्यासाठी मला प्रवृत्त केलं, मला भाग पडलं आणि मला इथेच नांदून आज विद्याजींसारखी मी प्रोड्युसर होण्याचा प्रयत्न करते हे मी मला वाटतं झोकामुळे मला मिळालं. क्या बात बघते ते. मला वाईज थॉट्स आणि हॅपीनेस असं मी म्हणेन कारण खूप छान छान मला असे डायलॉग्समधून खूप छान छान काय काय शिकायला मिळालं जसं मी म्हटलं तसं की जे आजही मला उपयोगी पडतं. आणि मला पहिल्यांदा कळलं की एडिटिंगला जाताना आणि स्ट्रेस घेऊन जायचं नाही आहे मला कामाला. मला स्ट्रेस घ्यायचा नाही आहे कुठल्या कामाचा. मला शांतपणे जाऊन छान काम करायचं आणि घरी यायचं आहे आनंदात असं. आणि एडिटिंगची आपण मजा घ्यायचो आणि मजा म्हणजे ते एडिटिंग करणं आणि त्यांना म्युझिक लावणं ही पण एक प्रोसेस होती. ती आम्ही तिघी मिळून करायचो. वा वा प्रतिमा. एक तर आपण लिहिताना खूप गोष्टी डिस्कवर करत असतो. त्याच्यात मला सगळ्यात महत्त्वाची किंवा वेगळी गोष्ट डिस्कवर ही झाली की एक बिझनेसमन हा आधी माणूस असतो आणि तो ह्युमन व्हॅल्यूजनी बिझनेस करू शकतो आणि तसाच त्याने केला तर त्याच्यामध्ये सगळ्यांचं कल्याण आहे. आणि जे माझा फेवरेट थॉट आहे की जाणता राजा हीच सगळ्यात शासनाची उत्तम पद्धत आहे, बेनेव्होलंट किंग, त्याच्यावरचा माझा विश्वास परत एकदा दृढ झाला. वा. मला बोलायचं दादा मी तसं म्हणालीस की विद्याने एक पहिली जबाबदारी मला दिली एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसरची. पण विद्याला आठवत असेल तर विद्या त्या झोका या सिरियलला मी 6 पाकिटं घेतो. एक एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर त्यांनी बनवलं होतं, दुसरं त्यांनी प्रवृत्त केलं मला हे तू आर्ट डायरेक्टर पण करू शकतेस म्हणून त्यांनी त्या सिरियलचं आर्ट डायरेक्टर पण मला केलं होतं. आणि असोसिएट डिरेक्टर तर मी होतेच प्रतिमाताईं बरोबर ओगावाने. शेड्युलिंग मी करायची, स्टील फोटोग्राफर करायची, आम्ही स्वतः जे जेची असल्यामुळे माझ्याकडे कॅमेरा असायचा आणि तेव्हा मी स्टील फोटोग्राफी पण करायची. टायटल्स तर मेन टायटल्स अच्युत पालवणी केलं होतं पण बाकी टायटल्स बाकीची मी केली होती. आणि कॉस्ट्युम सांभाळणं हे जी सॉब म्हणजे आत्ता वेगवेगळी माणसं असतात, वेगवेगळे डिपार्टमेंट असतात, तर असं 6 ते 7 डिपार्टमेंट मी झोका या सिरियलला सांभाळत होती. शिवाय एक दिवस आम्ही असे 6 वाजता आमचं त्या दिवशीचं सगळं झालं आणि त्याच्यानंतरचा पुढच्या सीनसाठी आम्हाला अंधार हवा होता. आम्ही असंच बसलो होतो. मला खूप आवडायचं काहीच काम न करता आपण बसलो. तर सुवर्ण आली की आपल्याकडे एक तासभर आहे अजून अंधार पडायला. सुनील आणि शरद ह्या कंटिन्युटीमध्ये रेडी आहेत.
अमुक खोलीमध्ये लाइटिंग तयार आहे आणि अमुक ह्या कंटेंटचा एक 3 मिनिटाचा सीन होऊ शकतो तर लिहा. आणि कुठेही दुसऱ्या स्टोरीला धक्का न लावता, ते मगाशी मी जे चिकण मातीचं सांगितलं तोच निबंध ऐकलेला असतो आणि ते शरदनी खूप कौतुक केलेलं असतं. तर सुनील येऊन शरदची म्हणतो, तुला कळतंय का तू काय करतोयस ते, असे त्या दोघांचे एक भांडण. आणि त्याच्यातून मग ऑफकोर्स इतर गोष्टी निघाल्या की तुला ती मुलगी आवडते का, तुला त्या मुलीला असं असं, ते सगळं एक 3 मिनिटाचा सीन झाला आणि पाठारे साहेबांचे 3 मिनिटं भरून निघाली. तेही करायची. माझ्यासाठी झोका म्हणजे फेदर इन द कॅप. क्या बात, झोका म्हणजे एक वेगळ्या स्टँडर्डची कंपनी झाली आयरिस. वा वा, मला मी खरंच मी म्हणून मी मगाशी म्हटलं ना की अमुगला मी सांगणार की एक एपिसोड अजून परत एकदा खरंच करू, खूप आठवणीत. वेल, पण त्याच्यासाठी मला असं वाटतं ना की सगळ्यात महत्त्वाचं, म्हणजे इतक्या सगळी चर्चा झाल्यानंतर सुद्धा मला हा विषय इथे खरंच सांगावं असं वाटतं की कुठेही अवेलेबल नाही आहे ना, हे मी सगळ्या प्रेक्षकांचं दुःख खरं तर इथे पुन्हा एकदा मांडू इच्छितो की मलाही त्याचं दुःख आहे की आम्हाला ते एपिसोड बघायचे तर ते अवेलेबल व्हायला हवेत, ज्यांच्या कोणाकडे असतील त्यांनी ते लवकर घेऊन ईटीव्हीचा वेगळ्या चॅनेलमध्ये रुपांतर झालंय, पण त्या चॅनेलनी त्यांच्या जुन्या मालिका त्यांच्या आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर टाकायला हरकत नाही. सगळ्या प्रेक्षकांच्या वतीने मी हे इथे सांगू इच्छितो की आम्हाला सगळ्यांना पुन्हा ती मालिका बघा. सुवर्ण संचय येतो तो खरं तर आला पाहिजे. मला वाटतंय आपल्याला म्हणजे आपण सगळ्यांनी तर ही मागणी केली आहे, वेरस प्रेक्षक सुद्धा ही मागणी करतायत, तर मला वाटतं चॅनल याच्यावरती नक्की विचार करेल आणि त्यांच्या समजा ओटीटी प्लॅटफॉर्म कुठला असेल तर त्याच्यावरती नाहीच आहे ना. ईटीव्ही कलर्स मध्ये रुपांतर झालंय, आता त्यांचा जो स्टाफ आहे तो पूर्वीचा कोणीच नसणार, म्हणजे तो खांदे पलट होताना खूप काही त्यांच्यात बदल झाले असेल, त्यामुळे ते शक्य आहे की नाही हे मला माहिती नाही, पण आपण विनंती करूयात येईल नक्की. वेल प्रतिमाताई, आपण आता खऱ्या अर्थाने आता शेवटाकडे आलेलो आहे, पण जाता जाता मला तुमच्याकडनं एक प्रॉमिस हवं आहे आणि अनेक प्रॉमिसेस जे मी मगजपासून मागतो त्याच्यापैकी हे एक आहे की 405 आनंदवन या मालिकेच्या बाबतीत सुद्धा तुम्ही आम्हाला पुन्हा एकदा इथे हव्या आहात आणि तुमच्या त्या क्रूज बरोबर. हा म्हणजे आणि प्रोड्युसर रंगा होता, पण बाळ सांभाळा माझ्याकडे दिलं होतं. चला मग एक मिनिट एक मिनिट, मला तुम्ही आता हा मला प्रोड्युसर होता रंगा गोडबोले, हो माहिती माहिती, तर त्यांनी सांगितलं हे बाळ तू सांभाळायचं, मी बाळ सांभाळायचं ही त्याचं सोईन पॉइंट नाही. पण मग आता मग झालं प्रतिमध्ये तुम्ही शब्द दिला असं मी समजतो. हो हो म्हणा नाही म्हणजे काय फक्त तुमचा क्लासिक करण्यासाठी. हा क्लासिक करण्यासाठी आनंद आहे. वा वा वा, आम्हाला काय कौतुक करून घ्यायला आवडतं. क्या बात आहे. वेल तुमच्याकडनं खूप छान छान असेच एपिसोड्स आणि अशा सगळ्या मालिका पुन्हा एकदा घडू देत, त्याच्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि स्पेस बार स्टुडिओ जिथे आपण आत्ता हा आपला टॉक शो केला आहे, जिथे आपण गप्पा मारलो त्यांचाही मनापासून आभार. आणि आमच्या ज्योत्स्नातही त्यांच्याकडनं एक छोटीशी भेटवस्तू, खरं तर खूप प्रेमाने त्या प्रत्येक वेळेस पाठवत असतात, ती मी तुम्हाला सगळ्यांना देईल. आणि या नोटवरतीच आपण आजच्या गप्पा स्वल्पविरामासह थांबूयात, पुढच्या वेळेस नक्की भेटूयात. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.